कबनूर चौकातील डेक्कन रोडवर संदीप मागाडे वय पंचवीस राहणार हराटी भाग भीमराज भवनजवळ कबनूर या युकावर अज्ञातांनी कोयता चाकू व तलवार आदी हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली सदरचा खून पूर्ववैमनस्यातून किंवा राजकीय वादातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती याबाबत रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कबनूर तर्ग्याच्या पिछाडीस असलेल्या वस्तीमध्ये संदीप मागाळे याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले जीव वाचवण्यासाठी तो पळत मुजावरकीच्या रिकाम्या जागेतून आझादनगर येथे आला असता त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला यावेळी घटनास्थळी रक्ताचे थारोळे व रक्ताने माखलेला दगड दिसत होता सदर युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालय येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली पूर्ववैमनस्यातून किंवा राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी होती दरम्यान हल्ल्याची घटना घडल्यानंतर आय जी एम परिसरात नातेवाईक मित्रमंडळी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती सदरची घटना समजताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी अप्पर पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड पोलिस अधीक्षक महामुळी यांनी भेट दिली व पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला संदीप मागाडे हा रॅपियर मागावर कामास होता त्याच्या पश्चात आई भाऊ व बहीण असा परिवार आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलवार दगड व दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत रात्री उशिरा चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून संदीप आळसूळ